नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रॉन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो आज मराठी मराठीतर्फे आपण मोजणीचा टॉपिक जवळजवळ आता संपवणार आहोत आणि आज मराठी मराठीतर्फे व आपल्या शेतीला पाच बांध असतील तर आपण त्याचं क्षेत्रफळ किंवा त्याची मोजणी कशा स्वरूपात करू शकतो या अनुषंगाने चर्चा करणार आता मित्रो ॲग्रॉन मराठीने मोजणीच्या बाबतीत जनरल मोजणी कशी करायची जर त्रिकोणात आपली शेती असेल तर बा ती त्रिकोणातली शेती कशा स्वरूपात आपण मोजायची या अनुषंगाने ग्राउंड मराठीने व्हिडिओ टाकलेत विशेष करून थोड्या दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा रेग्युलरिटीमध्ये तुम्हाला बघायला मिळते आजचा जो विषय मित्रो तर आपल्या शेताला जर पाच बांधा असतील तर ब आपण ती शेती कशा स्वरूपात मोजू शकतो या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहे आता बघा शेतीला पाच बांध कधी असत नाही पण जर यदा कदाचित आपल्या कुठल्या एखाद्या भावांदाची शेती जर अशा पद्धतीची असेल बघा आता कॅमेरात कसं दिसतंय मला माहीत नाही पण अशा पद्धतीची जर शेती असेल तर आपण ती शेती कशा स्वरूपात मोजू शकतो या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहे आता बघा एक दोन तीन चार आणि पाच ही पाच बांधाची शेती बा आपल्याला कशा स्वरूपात मोजता येते तर आता आपण त्याविषयी चर्चा करतोय मित्रो जनरल चार बांधा असतात पण अशी परिस्थिती कुठं कुठं असू शकते आणि मोजणीच्या संदर्भात ॲग्रोन मराठी सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लाँच करून टाकणारे आता जवळपास कुठलाच विवाह म्हणजे मोजणीच्या संदर्भात कुठे तुम्हाला अडचणी येईल असं काही ठेवलेलं नाही आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये ऊसाच्या बाबतीमध्ये जे आता आठ साली पूर्व हंगामी किंवा सुरू तर खूप चांगल्या पद्धतीने बा पावसाचे दिवस होते डोकं लावत बसलो होतो तर खूप चांगल्या पद्धतीने सगळं शेड्यूल बा ऊसाच्या लागवडींचं कसं असलं पाहिजे की जेणेकरून आंतरपीक ऊसाची लागवड आणि यक्री जे काही आपलं उत्पादन वाढणार आहे तर अशा हिशोबाने पॅटर्न तयार करून ठेवलेलं आहे आता फक्त ऊसावरच जवळजवळ तीन दिवस काम झालं पण खूप चांगल्या पद्धतीने आता ज्यावेळेस यूट्यूबवरती ते पब्लिश होईल त्यावेळेस तुमच्या कमेंट्सच्या आधारावरती आणखीन त्याच्यात काय बदल करता येतील तर त्या अनुषंगाने आपण डोकं लावणार तर मित्र राहा आज बघा पाच बांधाची शेती आपण कशी मोजू शकतो आता बघा मित्रो साधारणपणे असं धरा की हा बांध तुम्ही मोजला आहे आणि हा दोनशे आहे बरोबर त्याच्यानंतर हा पूर्वेचा बांध आहे असं धरूया आता त्याच्यानंतर दक्षिणेचे आता दोन बांध आहेत म्हणजे जवळपास आता धरा उत्तरे म्हणजे प पश्चिमेला तर डायरेक्ट टोकच राहणार आहे पण आता बघा ही पूर्व आहे ही दक्षिणे हिचा अंतर साधारणपणे असं धरा की हे शंभर आहे शंभर फुटे हे दोनशे फूट आहे पूर्वेचा बांध त्याच्यानंतर उत्तरेचा बांध तुमचा एकशे वीस फुटे त्याच्यानंतर मित्रो साधारणपणे बघा हा जो बांध आहे ना तुमचा आता पश्चिमेकडचे जे दोन लँडिंग झाले वर तर असं समजा हा बांध पन्नास फुटे हा बांध साठ फुटे अशा पद्धतीने तुमचे आता माप आले म्हणजे एक बांध पन्नास आहे एक साठ आहे एकशे वीस आहे एक दोनशे एक शंभर आहे तुम्ही कसे माप येऊ द्या फक्त आहे ना व्हिडिओ क्लिअर कट बघा चालायचं पुढं त्या पद्धतीन कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला गॅरंटेड आपल्या शेतीचं क्षेत्रफळ म्हणा किंवा किती गुंठे किती एकर लगेच कळून जाईल आता बघा मित्र सर्वप्रथम आपण शेती मोजतोय आपण काही इंजिनिअरिंगचा स्टडी या ठिकाणी करत नाही आहे तर शेतीचं शॉर्टमध्ये माप सांगतो तेहतीस फुटला आम्ही तेहतीस फुटून रुंदी त्याच्याबरोबर ती एक गुंठा मग तेहतीस ते गुणिल तेतीसचा गुणाकार केला दहाशे एकोणनव्वद दहाशे एकोणनव्वद भुणा भुणा भुणा। म्हणजे एक गुंठा मग आता दहाशे एकोणनव्वदला आता चाळीस गुंठ्याचा एकर मानला जातो दहाशे एकोणनव्वद गुणिले चाळीस जर केलं तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ साधारणपणे बघा ते त्रेचाळीस हजार पाचशे आणि साठ एका एकराचं साधारणपणे स्क्वेअर फिटामध्ये क्षेत्रफळ येतं आता मित्र बघा हे जे पाच बांधा आपण मोजतोय तर बघा आता पाच बांधाची शेती मोहजताने काय करायचं आहे तुम्हाला माप कशी असू द्या पाच बांधाची शेती मोहजताने बघा हे ज्या दोन लँडिंग इथं जाऊन मिळाल्यात म्हणजे हा जो कोण तयार झाला म्हणजे एक दोन तीन चार पाच बांध झाले तर हे जे दोन बांध इथं मिळाले तर मोजणी करताच्या आधी काय करायचं मोजणी करण्याच्या आधी या बघा हा सरळ या ठिकाणी एक बांध करून घ्यायचा म्हणजे आपला मोजण्यापुरता म्हणजे या बांधापासून या बांधापर्यंत जायचं आणि साधारणपणे ब याची जी लांबी भरेल किंवा याचं जे अंतर भरेल जवळपास या बांधा इतकं भरेल म्हणजे जवळपास असं धरूया का दोनशे फूट भरलं आता मित्र या ठिकाणी बघा हे दोनशे हे दोनशे कारण का तर आता सरळच बांधणी घेणं मधून जर आपण सरळ टाकलं तर मापात थोडाफार फरक झाला तर दोघा ज्याडी शेम करा दोघांना दोन्ही भागा त्याच्यात जी काही संख्या आहे ती एक धारा आता या समोर समोरच्या बाजू थोड्या विभिन्न आल्या म्हणजे एक आली शंभर आणि एक आली एकशे वीस आता मिळून झालं दोनशे वीस मग याला जर दोननी भागितलं समजा दोन एक दोन दोन एक दोन आणि हा शून्य म्हणजे एकशे दहा एक, एक बाजू निघती समोर समोरची म्हणजे एक एक बाजू जर काढायची असली दो तर दोघांची बेरीज करायची विभिन्न माता मा मापा असतील तर आणि जर सारखे असतील तर मग बाकी काही करायचं नाही डायरेक्ट गुणाकार करायचं आहे पण विभिन्न माप जर इथं आले इथं आले तर ते दोघं मिळवायचे समोर समोरच्या बाजू आणि त्यावेळेस ते त्याला दोन्ही भागायचं आणि ती एक बाजू काढून घ्यायची आता या बा ही दोनशे ही दोनशे आता मिळवली तरी तेवढं चीन पा हे दोनशे ने हे दोन दोनशे झालं चारशे याला जर दोन्ही भागितलं बे 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 दोन्ही चार आणि हे दोन शून्य म्हणजे हे दोनशे झाले म्हणजे आता एकशे दहा एक बाजू आली आणि दोनशे दोनशे एक बाजू आली हे झालं आपल्या मधल्या चौकानाचं माप आता याला काय म्हणायचं याला मानतात एरिया ऑफ रेक्टँगल इंग्लिशमध्ये किंवा आयताचे क्षेत्रफळ आता एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे काय का एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इन टू ब्रेथ म्हणजे थोडक्यात काय एक काम करायचं जनरल सूत्र वापरायचं आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये जायचंच नाही का बा यास आहे येत असे सरळ दोन बाजू विभिन्न असतील दोन बाजू एकत्र करायच्या समोर समोरच्या दोन्ही भागाचे एक माप काढायचं परत दुसरी बाजू पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर परत दोन्हीचे माप विभिन्न असतील एकत्र करायचे दोन्ही भागाची एक बाजू काढून घ्यायची म्हणजे क्षेत्रफळ असताना लांबी गुणिली रुंदी एवढं फक्त ध्यानात ठेवायचं क्षेत्रफळ येतं आता बघा आपण आधी याचं कॅल्क्युलेशन करू आता हा जवळपास चौकन नाही पण आहे ते रेक्टँगल पण आता या ठिकाणी आपण इंग्लिशचा फॉर्म्युल्यांचा किंवा अन्य काही गोष्टींचा कुठंच वापर करणार नाही सरळ जनरल सूत्र वापरणार आहे लांबी गुणिली रुंदी आता बघा या ठिकाणी एकशे दहा गुणिले दोनशे बरोबर आता एकशे दहा गुणिले दोनशे तर याचा गुणाकार किती आपण आता डायरेक्टली कॅल्क्युलेटरवर करू मित्र ज्यावेळेस पाच बांधायची शेती आपल्याला मोजायची तर त्या त्यावेळेस एक बांध आपल्याला आपल्या ब पॉईंटपासून पौँ तर तो आयात म्हणा चौकन मना, मना तयार करण्यासाठी टाकून घ्यावा लागतो आणि त्या हिशोबाने ते माप घेऊन मग या सूत्रात हे माप टाकायचे त्या पद्धतीनं जसं मी सांगितलं आहे आता बघा एकशे दहा गुणिले दोनशे बरोबर आलं मित्र बावीस हजार स्क्वेअर फूट आता बघा या ठिकाणी हे बावीस हजार स्क्वेअर फूट आलं आता बावीस हजार स्क्वेअर फूट आलं तर भागिले दहाशे एकोणनव्वद कारण दहाशे एकोणनव्वद स्क्वेअर फुटाचा एक गुंठा होतो म्हणूनसाठी आता आपण बावीस हजार भागिले दहाशे एकोणनव्वद बरोबर मित्र आलं हे जे रान आलंय किंवा हे जे काही क्षेत्रफळ आलं वीज गुंठे आणि वीस स्क्वेअर फीट वीस गुंठे आणि वीस स्क्वेअर फूट आता हे आलं हे माप पण आता मित्र आता ह्या पाहि वरची बाजू राहिली आपली ह्या पैकी ही ही बाजू जी आहे ही राहिलेली आहे मग आता काय करायचं आहे तुम्ही इथं सरळ सरळ त्रिकोणाचा फॉर्म्युला वापरायचा आहे किंवा त्रिकोणाचं सूत्र वापरायचं या ठिकाणी आता इथं वापरलं आपण लांबी गुणिले रुंदी आता इथं वापरणार आहोत तर त्रिकोणासाठी त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर अर्धा गुणिले पाया गुणिले उंची मग आता मित्र काय करायचं तुम्ही ह्या बघा हा तुमचा आता पाया येणार आहे जो काही हात्रिकोनातल्या दोन लँडिंग एका ठिकाणी येऊन मिळालेल्या आहेत आणि त्याच्या समोरची बाजू जी आहे ती पायात येणार आहे आणि तो पाया, पाया दोनशे फुटे पण आता काय करायचं तुम्ही अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर या ठिकाणाहून या ठिकाणावर सरळ सरळ मोजित आहेच आणि मोजित आल्यानंतर असं समजा की ही जी तुमची काही उंची आली ही पंचावन्न आली कारण ही उंची आहे ज्यावेळेस अशी परिस्थिती राहील या पायावरती जेव्हा तुम्ही असं मोजित मोजित तिथे याल आणि हे दोन बांध ज्या टोकाला भेटत आहेत तिथून पायाच्या बांधावरती मोजत आल्यानंतर ती उंची राहते म्हणून साठी काय करायचं आता बघा आपण आता सूत्रात किमती टाकू त्रिकोनाचे क्षेत्रफळ बराबर अर्धा गुणिले पाया दोनशे आहे आणि उंची तुमची पंचावन्न आहे मग आता मित्र दोन्ही डायरेक्ट दोनशेला भाग जातो बेग बेन हे दोन शून्य म्हणजे साधारणपणे पहा शंभर गुणिले पंचावन्न मग आता शंभर गुणिले पंचावन्न म्हणजे माझ्या हिशोबाने पाच हजार पाचशे होते मग आता पाच हजार पाचशे झाले तर आता याला दहाशे एकोणनव्वदने आपल्याला भागायचं कारण एक गुंठा हा दहाशे एकोणनव्वद स्क्वेअर फिटचं होतं मग आता आपण काय करणार आहे बघा याच ठिकाणी दाखवतो पाच हजार पाचशे भागिले दहाशे एकोणनव्वद आता मित्र या ठिकाणी आपण कॅल्क्युलेटरचा वापर करणार आहे की बा हे क्षेत्र नेमकं आहे किती मग मित्र आता बघा पाच हजार पाचशे भागिले दहाशे एकोणनव्वद बरोबर हे क्षेत्र आलं पाच गुंठे आता हे क्षेत्र किती आलं मित्र हो पाच गुंठे आणि झिरो पाच स्क्वेअर फिट आहे तर ते निग्लिजिबल आहे पाच गुंठे आपण कॅल्क्युलेट करायचं म्हणजे ग्राह्य आता मित्र बघा आपण हे वेगळं मोजलेलं आहे आणि हे वेगळं मोजलेलं आहे मग आता हे क्षेत्र टोटल कंबाईन किती आहे ते बघा इथं वीस गुंठे आणि वीस स्क्वेअर फीट आणि तुमचं हे आलेलं पाच गुंठे म्हणजे साधारणपणे झिरो पाच कारण हे झिरो पाच स्क्वेअर फीट आहे पुढं चालून ते पंचवीस होणार आहे आता बघा हे पाचशे पाच त्याच्यानंतर हे पाचशे पाच आणि हे दोन पंचवीस गुंठे आणि पंचवीस स्क्वेअर फीट अशा पद्धतीचं तुमचं हे पूर्ण क्षेत्रफळाचं माप निघतं आहे कारण पहिलं जेव्हा मोजलं हे क्षेत्र मोजलं त्यावेळेस वीस गुंठे वीस स्क्वेअर फीट भरलं हे क्षेत्र मोजलं त्यावेळेस पाच गुंठे आणि झिरो पॉईंट पाच गुंठे आणि झिरो फाय पाच पॉईंट झिरो फाय स्क्वेअर फीट म्हणजे टोटल क्षेत्र आता जर कॅल्क्युलेट केलं तर पंचवीस गुंठे आणि पंचवीस स्क्वेअर फीट अशा पद्धतीचे क्षेत्रफळ निघालं पाच बांधा असू द्या सहा बांधा असू द्या या पद्धतीचे सूत्रकारा ज्या ज्या ठिकाणी कोण तयार होतात ते बाजूला करून घ्या ज्या जा ज्या ठिकाणी आहेत किंवा चौकणी तयार होते त्या त्या पद्धतीचं बाजूला करून घ्या आणि त्या त्या पद्धतीने फक्त लांबी गुणिले रुंदी आणि अर्धा गुणिले पाया गुणिले उंची असं त्रिकोणाचं क्षेत्रफळ वापरून दोन्ही एकत्र ते दोन्ही क्षेत्रफळ वेगळे काढायचे दोन्ही एकत्र करायचे त्यावेळेस अधिक करायचे ते काय जे क्षेत्रफळ येईन ते आपलं टोटल बा त्या क्षेत्राची मोजणी राहील किंवा त्या क्षेत्र त्या क्षेत्रावरती जे काही बते असेल ती शत्र तर मित्रो आता बघा मी तुम्हाला आता जनरली इथं सांगून टाकतो त्यावर आपण काही सेपरेट व्हिडिओ बनवणार नाही जर एखाद्याच्या बांधाला सहा बांधा असतील य ह्या बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा आता सहा बांध जर असतील तर या बघा इथं एक कोण तयार होतोय इथं एक कोण तयार होतोय ह्या बघा हा कोण तयार होतो एक हा कोण तयार होतो एक आणि हा आयत तयार होतो एक मग या कोणाचं माप शेपरेट काढायचं या कोणाचं माप शेपरेट काढायचं या कोणाची उंची इथं राहीन या कोणाची उंची इथं राहीन हा पाया राहीन या कोणाचा या कोणाचा हा पाया राहीन मग इथं सूत्र वापरायचं वन हाफ बेस एस इन टू हाईट म्हणजे अर् त्रिकोणा क्षेत्रफळ बरोबर अर्धा गुंडले पाया गुंडली उंची आणि या ठिकाणी सरळ लांबी गुणिली रुंदी जो आयात राहीन तुमचा त्या ठिकाणी दोन्ही बाजू सारख्या करून मग त्याला दोन्ही भागून त्या पद्धतीने लांबी गुणलेली रुंदी मग याचं क्षेत्रफळ ही एक याचं क्षेत्रफळ अधिक एक आणि याचं क्षेत्रफळ एक या तिघाला एकत्र करायचं काय जे माफीन तुमचं गुंठ्यात म्हणा एकरात म्हणा त्या पद्धतीने ते गुंठ्या असतील तर गुंठ्यात चाळीसनी भागलं ते एकरात आणि अडीचनी भागलं ते हेक्टरमध्ये तर मित्रांनो पाच बांधाची शेती आपण काही स्वरूपात मोजू शकतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतेच भावन मित्रांपर्यंत पाठवा आणि जर तर असं कळलं नसेल तर सहा बांधाची शेती कशा पद्धतीने मोजली जाईल कमेंट्समध्ये निश्चित सांगा मी ना त्या पद्धतीने तुम्हाला कॅमेरासमोर मोजून दाखल मित्रां परत एकदा हा व्हिडिओ जर आवडला तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहताच भावन मित्रांपर्यंत पाठवा राम राम